नायगाव पश्चिम येथील उमेळा गावातील श्री साकाई देवीचा यात्रोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक 29 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यावेळी देवस्थान मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी देवीचा अभिषेक आरती व नंतर भाविकांना दर्शन सुरू करण्यात आलं. नायगाव उमेळे येथील श्री साकाई देवी ही जागृत देवी असून गावची ग्रामदेवता तर आहेच पण अनेकांची कुलस्वामिनीही आहे. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला हमकास धावून जाणारी असा तिचा नामलौकिक असल्याची श्रद्धाळू भाविक भक्तिभावाने सांगतात. मुंबई डहाणू उंबरगावपर्यंतचे अनेक भक्त मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात. खणा नारळाने देवीची ओटी भरून आपली श्रद्धा भक्ती व्यक्त करण्यासाठी भाविकांनी यावेळी मोठी गर्दी करत असतात. श्री साकाई देवीची यात्रा पंचक्रोशीतील मोठी यात्रा म्हणूनही ओळखली जाते. शुक्रवारी रात्री 10:30 स्वरधारा हा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम देखील साजरा केला जाणार आहे. यात्रेच्या दिवशी हजारो भाविक देवीच्या दर्शनाचा लाभ घेत असतात. देवीचे ऑनलाईन दर्शनही दिवसभर ठेवण्यात आलं आहे. या साकाई देवीची कथाही मोठी रंजक आहे. फार पूर्वी उमेळा हद्दीतील सोपारा खाडी परिसरात काही कोळी बांधव मच्छीमारीसाठी गेले असताना त्यांना देवीची मूर्ती खाडीत आढळली होती. कोळी बांधवांनी ती मूर्ती खाडीतून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मूर्ती काही केल्या जागची हल्ली नाही. त्याच रात्री गावातील एका श्रद्धाळू भाविकाच्या स्वप्नात येऊन देवीने दृष्टांत दिला, आपण खाडी परिसरात असून मला तिथून काढून गावात आणण्यात येऊन स्थापना करण्यात यावी. साऱ्या गावात ही वार्ता पसरली. गावकरी भक्तिभावाने देवीची मूर्ती ज्या ठिकाणी होती त्या खाडी परिसरात गेले. यथावकाश देवीची मूर्ती गावकऱ्यांनी गावात आणली. तेथेच सुरुवातीला छोटेसे मंदिरही बांधलं गेलं. 1930 मूळ मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्याच वर्षी मंदिर पूर्णत्वास येऊन मंदिरात देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नजीकच्या काळात 2003 मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. आताचे मंदिर हे मोठे व प्रशस्त असे बांधण्यात आलं आहे. पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या वज्रेश्वरी जगमाता जीवदानी आई नंदी भवानी चुरणाई शीतला देवी व साकाई अशी 7 देवी बहिणी असून श्री गणोबा देव हा त्यांचा बंधुराया असल्याचे ज्येष्ठ गावकरी सांगतात. श्री साकाई मंदिर हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक परंपरेचे केंद्रबिंदू आहे. अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम या देवस्थान मंडळाच्या माध्यमातून वर्षभर राबवले जातात. भाविकांनी यात्रोत्सवात देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उमेळे ग्रामस्थ देवस्थान मंडळाकडून करण्यात आलं आहे. उमेळा ग्रामस्थ देवस्थान मंडळ व उत्सव समिती व कार्यकर्ते यासाठी दिवसभर लक्ष ठेवून आहेत.